सांगा नेमकं काय तुम्हाला माझ्या ना आता तुम्हाला काही व्हायला बसलं इतकं व्यापारी पण आहे पत्रकारांना काही होत नाही तुम्ही पत्रकारांना काही होत नाही तुम्ही बोला स्पष्टपणे सांग कुठल्या मुद्द्यांवरती आक्षेप आहे नेमका नाही जरांगे जे आहेत त्यांच्या या स्वभावामुळे समाजाचं खूप नुकसान झालेलं आहे. नुकसान काय झालं की जाती जातीमध्ये वारकऱ्यांनी साधू संतांनी महापुरुषांनी समाज जोडला होता. पहिलं मोठं नुकसान असं आलं की गावागावामध्ये द्वेषाचं निर्माण झालं. मला विचारलं लागतं ही जाधव कोणत्या जातीचे हे बीबीसीचे पत्रकार हे कोणत्या जातीचे आहेत हे कोणत्या धर्माचे आहेत. मी प्रत्येक माणसाकडे संशयाने पाहायला लागलो आणि हे फार मोठं घातक आहे. हा देणारा समाज आरक्षण कोणी दिलं शाहू महाराजांनी दिलं आम्ही मराठ्यांनी आरक्षण दिलं आज आमची वाडगं घेऊन इथं मुंबईची पाळी झालेली इतकी भेट ही कोणी आली हे अरे जगावर राज्य का शिवाजी महाराज असतात अमेरिकन फिमेरिकन आमचा रुपया कुठं गेला असता हजार रुपये एक रुपयाला हजार डॉलर पैडे असते उलटं झालं असतं. हे सगळं ह्या मराठा समाजाला चुकीचं नेतृत्व मिळालं म्हणून हे तमाशा झालेला आहे. मला आता जाऊ द्या राव नेमकं काय त्यांनी केलं समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी ते आंदोलन करतात. मी शिकाय का वारंवार ते त्यांच्या मागण्यांमध्ये देखील बदल करतात म्हणजे अनेक नवीन मागण्या ते ऍड करताय समावेश करतात आणि सरकारला कुठेतरी भेटी धरते असं म्हणतात. 2016 मागणी काय होती 17 मागणी काय होती 18 काय होती आता 2023 मधल्या सप्टेंबरची काय होती ऑक्टोबरची काय होती डिसेंबरची काय होती जानेवारीची काय होती फेब्रुवारीची काय होती हे सगळं तुमच्या याच्यावर उपलब्ध आहे. मी काढून देईन तुम्हाला सगळं. राज्य सरकारने आता विधिमंडळामध्ये बिल पास केलेलं आहे विधेयक पास केलेलं आहे लवकरात लवकर ते अंमलबजावणी देखील होणार आहे असं असताना देखील अद्याप देखील मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले त्यांच्या मागण्यांवर काय झालं सरकार आता मराठा समाजाला घाबरायला लागलं. जरांगे नाही मराठा समाजाला घाबरतंय सरकार आणि मराठा समाजाचा जो रोष आहे तो मूळ शेती प्रश्नातून. मी जरांगे पाटलाकडे मोठ्या आशेने गेलतो की बाबा तुम्ही शेतीचा कांद्याचा प्रश्न घ्या दुधाचा प्रश्न घ्या तुम्हाला दिसलं का एकदा तरी हे काही मागण्या बदलतील आणि यांनी शेतीचा शब्द तरी काढला का दुधाचा शब्द काढला का साखरेचा शब्द काढला का. आमचं म्हणणं आहे आम्हाला 50 रुपये निर्यात बंदी जर उठली आणि 50 रुपये किलोने आमचा कांदा गेला आम्हाला आरक्षणच नको आहे ना कलेक्टर आमच्या आम्ही नोकरीला ठेवू एवढं काय त्याच्या गुप्त बैठकांमधला तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे. गुप्त बैठकांमध्ये प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केलं आणि बाहेर येऊन कॅमेऱ्यासमोर किंवा समाजासमोर एक वक्तव्य केलेलं आहे. नेमकी काय वक्तव्यांचा त्यांनी विपर्यास केलेला आहे त्यांना मी बोलवले ना मग तुमच्या समोर होऊ द्या ना. नाही सांगा तुम्ही आता मुद्दे उपस्थित केला समाजिक त्यांच्यासमोर होईल ना खरं खोटं त्यांना बोलवा खरं खोटं. तुम्ही काही मोबाईलवरती काय उपस्थित केलं मोबाईलवरती काय उपस्थित केलं तुम्ही आहे ना मोबाईलवरती काय उपस्थित केलं मोबाईलवरती देखील काय तुम्ही व्हिडिओ आहेत तुमचे मोबाईलवरती तरी त्यांनी मला जाऊन द्या आता मला मी तुमच्या चॅनलला येतो ना तुम्ही बोला इथे चॅनलवरती सुरू आहे. अरे लोक हे पाहायला येडे होते मी पळायला बघतो याच्यापासून बोला नेमकं काय तुम्ही मोबाईलचा पुरावा जो काय सादर केला मोबाईलवरचा जो पुरावा तुम्ही सादर केला नेमकं काय त्याच्यापासून ऐका ना मी सगळे पुरावे देतो एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. महिने झाले सकाळी उठलं का मोबाईलवरती तुम्ही जे दाखवलं त्यामध्ये नेमकं काय आहे मोबाईलची हा जी क्लिप ती दाखवतो जे दाखवलं ते मी सांगतो. ती क्लिप अशी आहे की मी मसुदा समजून सांगण्याकरता मी आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उपायुक्त गव्हाणे म्हणून आहेत गव्हाणे ते आणि मी स्टेजवर बसलो होतो आणि तिथं गेल्यानंतर हा मी सांगत होतो. तिने त्या गव्हाणे साहेबाला खूप शिवीगाळ केली आणि शिवीगाळ केली असताना त्यांनी सांगितलं की हे महाराज येतं माझी ओळख करून दिली हे महाराज येतं हे महाराज करू लागायला येतं हे जरांगे पाटलाचे शब्द येतं. तो अजून व्यक्तिशा तुम्ही एवढं जर पाहिलं असेल त्यांनी आंदोलनामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचं नाव घेतलं नाही पण त्याने कारण मी होतोच ना करू लागायला हा सगळं शब्द काना मात्र माझं नाव घेतलं हे करू लागायला येतं आणि महाराज साक्षीला आहेत महाराज आता साक्ष देत आहेत जाऊ नये आता साक्ष तुम्ही म्हणाल की मनोज जरांगे पाटील मोठा मोर्चा घेऊन आंदोलन घेऊन लोणावळ्यापर्यंत आले मग वाशीला आले तिथे देखील लोणावळा आणि वाशीला त्यांनी बैठका घेतल्या तीन वाजेपर्यंत केला हो पण त्या बैठकांमध्ये नेमकं काय घडलं आणि प्रत्यक्ष बाहेर येऊन नाही लोणावळ्याला आणि वाशीला मी काय आतमध्ये नव्हतो त्या पुण्याच्या मीटिंगमध्ये नव्हतो रांजणगावच्या तिथं दारात उभं होतो मी आणि मला फक्त बघायचं होतं काय चाललंय आतमध्ये तिथं कन्हाया हॉटेलला मी होतो आणि त्या लोकांनी सगळं रेकॉर्डिंग केलं एवढं मला माहिती तुम्ही तुम्ही म्हटलं की ते आत एक वक्तव्य करतात अधिकाऱ्यांच्या सोबत आणि बाहेर एक वक्तव्य करतात नेमकं लोणावळ्यामध्ये वाशीमध्ये त्यांनी काय वक्तव्य केलं काय त्यांचं ते एक निगोशिएट झालं म्हणजे काय चर्चा झाली नंतर बाहेर येऊन त्यांची काय चर्चा झालेली आहे म्हणजे प्रसिद्धी माध्यमासमोर त्यांनी काय म्हटलं मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळा आणि त्याचबरोबर वाशी इथे प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतली. जो जीआर 18 जो अधिनियमाचा मसुदा 18 तारखेला चॅनेल समोर वाचून दाखवलेला आहे शब्द न शब्द वाचून दाखवलाय तोच मसुदाच येतो तोच मसुदा वाशीच्या सभेमध्ये
त्यांनी घेतला, त्याच्यावर अभ्यास केला आणि तोच मसुदा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. मसुदा तो आज अध्यादेश 18 जानेवारीला केलेला, तोच मसुदा त्यांनी